जोरदार टाइमनी स्वागत करूया सौभद्र नाटकातला कृष्ण ऋषभ पारिसे. अगं प्रिये, बोलता बोलता रात्र संपून दिवस कधी उगवला हे कळलंच नाही बरं. वा वा, काय मौज दिसते ती पहा. प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी, 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 येत उषक काल हा. प्रिये पहा, प्रिये पहा, पक्षी मधुर शब्द करीति, पक्षी मधुर शब्द करीति, पक्षी मधुर शब्द करीति, पक्षी मधुर शब्द करीति, गुंजारव मधुपवरीति, गुंजारव मधुपवरीति, गुंजारव मधुपवरीति, गुंजारव मधुपवरीति, विरळपण शाखी होती, विरळपण शाखी होती, विकसन ये जलरुहा. आ प्रिये पहा, प्रिये पहा, सुख दुखा विसरुनिया, गेले जे विश्वलया, गेले जे विश्वलया, स्थिति निजती सेवाया, 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 उठले की तेची आ देवा. छान गायलात. पण ही तुमची बासरी आतमध्ये विसरली होती ती द्यायला आलो. सुदाम्याचे पोहे समजून गोड मानून घ्या. आशा ताई, कसं वाटलं कृष्णाचं गाणं? मस्त एकदम. काय सुंदर तुझी तयारी आहे, सुंदर आवाज, ताल, सोर, अगदी सुंदर, जसं गाणं पाहिजे तसं. फक्त शब्द उच्चारण चांगलं पाहिजे. अजूनही विश्व म्हणालास, विश्व नाही विश्व म्हटलं पाहिजे. फारच छान गायलास. ऑल द बेस्ट. थँक यू राहुल दादा. राहुल दादा, अतिशय करेक्ट कृष्ण दिसतोयस तू, आणि आता तुझ्याकडे बासरी पण आलेली आहे. तुझं काय होत ना, तू जेव्हा आकार लावत होतास ना तेव्हा तुझा सूर फ्लॅट लागत होता, तर सुरांकडे तेवढं लक्ष तू द्यायला पाहिजेस, कारण बाकीचं गाणं तुझं खूप चांगलं झालं. मला असं वाटतं म्हणजे एस्पेशली तू आता खूप एफर्ट घेतलेला आहेस हे गाणं बसवायला, हे जाणवत होतं.
दोन दिवसांपूर्वी रंगभूमी दिन झाला आणि आज आपण तो साजरा करतोय. त्यानिमित्त एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला की विष्णुदास भावे जे आपले आद्य नाटककार समजले जातात 1843 साली त्यांचं सीता स्वयंवर हे नाटक आलं ते ह्याच दिवशी आलं. पण त्याच्या सूत्रधार नटी राक्षस आणि अशी पात्र होती आणि सूत्रधारच सगळी पदं गायचा आणि सूत्रधारच सगळं कथानक सांगायचा आणि बाकीची जी काय पात्र होती ती मुकाभिनय करायची. म्हणून त्याला तो नाटकाचा फॉर्म आपण म्हणू शकत नाही. तो खरा आणला आपल्या अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतलच्या स्वरूपामध्ये आणि त्यांचं ते नाटक आलं 1880 साली. ती पण एक मजेदार गोष्ट आहे. ते एक पारशी नाटक बघायला गेले होते. वेगळ्या नाटक कंपनीचं नाटक होतं इंद्रसभा नावाचं. तर त्याच्यासाठी ते बसले पण आधी ते वेगळ्याच नाटकाला गेले होते. त्याची त्याला तिकीट मिळाली नाहीत. म्हणून इंद्रसभा नावाचं नाटक त्यांनी पाहिलं आणि ते बघून ते इतके चार झाले. ते म्हणले आपल्या मराठी मध्ये असं का काही नाहीये. म्हणून ते घरी आले आणि त्या याच्यामध्ये त्यांनी एक टाकी 3 अंक शाकुंतलचे लिहिले आणि त्याच्या पुढे 4 अंक लिहिले आणि मग ते 7 का 8 अंकी नाटक झालं पुढे. पण 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्याला पहिलं संगीत नाटक दिलं ते होतं संगीत शाकुंतल आणि दुसरं होतं संगीत सौभद्र ज्याच्यातला आता तू कृष्ण सादर केलास. हे आपली जाता जाता इन्फॉर्मेशन म्हणून. पण तू खूप छान गायलास, मला खूप आवडला. धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुझं गाणं खूप छान झालं. संगीत नाटक रात्रभर चालायची पूर्वीच्या काळात आणि जेव्हा हे गाणं यायचं तेव्हा खरोखरची पहाट होत असे. तर तशी छान पहाट दिसली नाही मला. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुझं मला मिसिंग वाटलं या गाण्यामध्ये. तुझं गाणं असं खूप छान वाटतंय पण त्याला सुराची छान जोड मिळाली पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, ही बासुरी आहे रस्ता खोदायचे साधन नव्हे, नीट धरावे. आज आपण अशा ताईंचे मार्क्स पाहणार आहोत. अशा ताई मार्क्स 7